भंडाऱ्यातली लढाई नेमकी कशी आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात. प्रशांत देसाई आपल्याला तिथला आढावा देतील. प्रशांत. निश्चितच भंडारा गोंदिया या लोकसभेचं पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. 19 एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीचं मतदान आणि आज याच्या प्रचारतोफा थंडावलेले आहेत. 1 ते 17 एप्रिलपर्यंत असे 17 दिवस प्रचारतोफा धडाडल्या होत्या. इथे महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पक्षाने यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास देऊन त्यांना उमेदवारी दिलेली होती. दरम्यान दोन्हीच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या होत्या. भाजपच्या वतीने इथे योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची तोफ धडाडली होती. तर काँग्रेसतर्फे राहुल गांधी साकोलीमध्ये यांची सभा पार पडली होती. आज या प्रचारसभा थंडावलेल्या आहेत. आता कुठला उमेदवार यात सरळ ठरेल हे येणारा काळच सांगणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.